नमस्कार मित्रांनो, आजचं प्रोजेक्ट आहे स्टेपर मोटर युजिंग 8051। फर्स्ट आपण करूयात प्रोग्रॅमिंग, त्यानंतर न करूयात सिम्युलेशन। प्रोग्रॅमिंगसाठी आपण यूज करणार आहोत किल सॉफ्टवेअर। आता करूयात न्यू प्रोजेक्ट। सेव्ह झाल्यानंतर ना आता सिलेक्ट करायचं आहे मायक्रो कंट्रोलर आय सी ॲटमेल 89C51RD2। स्टेपर मोटरसाठी प्रोग्राम करताना आपल्याला हेक्स कोड लागणार आहेत। तुमच्या समोर एक चार्ट दिसत असेल, त्यामध्ये चार हेक्स कोड आहेत, म्हणजेच मी फुल स्टेप मेथड यूज केलेला आहे। त्यामध्ये क्लॉक वाईज, अँटी क्लॉक वाईज ॲरो दाखवलेले आहेत, त्याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यूज प्रोग्राममध्ये ॲड करत जायचे आहेत। स्टेपर मोटर रोटेट करण्यासाठी दोन मेथड्स आहेत, फुल स्टेप आणि हाफ स्टेप। फुल स्टेपमध्ये 1.8 डिग्री रोटेट होतं आणि हाफ स्टेपमध्ये 0.9 डिग्री रोटेट होतं। तर फुल स्टेपमध्ये 4 कोड असतात आणि हाफ स्टेपमध्ये 8 कोड असतात। इथे आपला प्रोग्राम एंड होतो। आता करूयात ह्या फाईलला सेव्ह। सेव्ह करताना असेंब्ली फाईल .a ने सेव्ह करतात। आता ह्या फाईलला टार्गेट मध्ये ऍड करायचं आहे। बिल्ड टार्गेट करायचं आहे। सिम्युलेशनसाठी आपल्याला हेक्स फाईलची गरज आहे, त्यासाठी आता आपण हेक्स फाईल क्रिएट करणार आहोत। फोल्डर सिलेक्ट करायचा आहे। अजून एकदा बिल्ड टार्गेट केल्यावरच आपलं हेक्स फाईल क्रिएट होईल, हे लक्षात ठेवा। सिम्युलेशन कडे। सिम्युलेशन साठी मी यूज करतोय प्रोटीस 8.5। न्यू प्रोजेक्ट। इथे डिफॉल्ट सेटिंग ठेवायचे आहेत। आता आपल्याला तीन कंपोनेंट्स लागणार आहेत। फर्स्ट मायक्रो कंट्रोलर आय सी, सेकंड स्टेपर मोटर। स्टेपर मोटर इथं बायपोलर आणि युनिपोलर आहेत। आपण यूज करणार आहोत युनिपोलर स्टेपर मोटर। स्टेपर मोटरला ड्राइव्ह करण्यासाठी ड्रायव्हर सर्किटचं गरज आहे, त्यासाठी आपण ड्रायव्हर यूज करणार आहोत ULN2803। आता करूयात कनेक्शन्स। स्टेपर मोटरला जरी 6 पिन्स दिसत असतील, तर त्यातले 2 कॉमन आहेत, 4 पिन्स आपण यूज करणार आहोत। कनेक्शन पहा तुम्ही। फर्स्ट,
सेकंड पिन, थर्ड पिन, ये आहे आता लास्ट पिन फोर्थ। आता जे मिडल वाले दोन पिन आहेत ते आपल्याला कॉमन करायचे आहेत। ड्रायव्हर सर्किटचं सुद्धा कॉमन त्या पिनला जॉईन करायचं आहे। आता इथे मला डीसी सप्लाय पाहिजे, प्लेस जनरेटर, डीसी जनरेटर आपण यूज करणार आहोत। इथे मी व्होल्टेज सेट करतोय 5 व्होल्ट। कनेक्शन झालेले आहेत, आता ऍड करूयात हेक्स फाईल। रन करूयात। आपण पाहू शकता इथे स्टेपर मोटर क्लॉकवाइज 1.8 डिग्रीने रोटेट होत आहे, म्हणजेच हे मेथड फुल स्टेपसाठी आहे। तुम्ही हाफ स्टेप सुद्धा करू शकता, क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज सुद्धा करू शकता। तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशाच प्रकारचे इंजिनिअरिंग प्लस डिप्लोमाचे प्रोजेक्ट्स मी तुमच्यासाठी घेऊन येतोय दर रविवारी।